नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक अप्रभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 10 टिटवाळा मधील आणखी नगर 4 परिसर येथे काल शून्य कचरा मोहीम अंतर्गत कचरा वर्गीकरण करणे, वर्गीकृत कचरा गाडीत देणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करणे याबाबत जनजागृती मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। सदर मीटिंग करिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अक्षय करारे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्वच्छता दूत प्रमोद नांदगावकर यांनी मार्गदर्शन केले। तसेच मांडा टिटवाळा हजेरी शेडचे मुकादम व इतर कर्मचारी हजर होते। जनजागृती मीटिंगचे आयोजन रोहित किस्मतराव, आरके डेव्हलपर्स व त्यांचे पदाधिकारी यांनी केले होते। तसेच आरके नगर विभागातील पदाधिकारी, मोठ्या प्रमाणात महिला पुरुषांनी सहभाग घेतला व आरके नगर कचरा मुक्त करण्याचे आश्वासन दिले। यावेळी रंजित थळेसा, मधुकर गोळे, प्रकाश जोशी, प्रवीण वाणी, मुकुंद नावकर, समीर मेस्त्री, स्वप्नील सोनटक्के, बबलू सोनटक्के, संदेश कोकाटे, दत्ता शेटे, राजेश गायकवाड, दिलीप जोशी, लक्ष्मण घोडे, महेश परब, राकेश वाळंज, दीपक वाळंज, प्रेरणा जोशी, रिया जोशी, सानिया जोशी, संगीता भोय, अनिता रजभोर, नितीन घाडी, दिलीप जोशी, परब इत्यादी जण रहिवाशी उपस्थित होते। तर सर्व पहिल्यांदा मराठी बोलू का हिंदी मध्ये बोली झालं ठीक आहे, तुम्ही बात करता ठीक आहे। आजचा जो विषय आहे ना, हा विषय हा कचऱ्याच्या संदर्भात, म्हणजे ते म्हणतात ना की घरामधलं टाकाऊ घाण ज्या विषयावरती कोण डिस्कस करत नाही, त्या जो सत्यड आहे म्हणजे फक्त कचरे का मारे सत्यड आहे बघा। घन कचरा व्यवस्थापन किंवा म्हणतात ना की ओला कचरा सुका कचरा काय आहे, किला कचरा घ्या सुका कचरा घ्या, घन कचरा व्यवस्था कोण म्हणतो शुद्ध कचरा मोहीम हम तयार करतो, आपण तयार करे कचरा सरकार आहे का काका चुकी झालं सांगा मला, कचरा तर आपण तयार करतोय, विल्हेवाटची जबाबदारी कोणाची आहे बरोबर आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।